Good morning, students. We are going to study the topic scope of marketing in the last some video lectures. We have tried to understand and tried to learn that meaning and definition of entrepreneurship. Then characteristics, meaning and definition of marketing. Another one is characteristics of marketing, marketing entities, then evolution of marketing concept and core concepts of marketing. Today we are going to study the scope of marketing. Basically, marketing has a wide scope. It involves various aspects and various activities which are to be conducted by the way of marketing functions. That's why this unit has vital importance in our syllabus. Okay, good morning and welcome all on behalf of Commerce and Management Department, Savitribai Phule Mahila Mahavidyalay, Satara. Vidyarthi Mitra, upon marketing mix, Yanu Shangana. विचार करत आहोत त्यामध्ये आपल्याला माहित आहे की विपणनामध्ये विपणन मिश्रण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे त्यामध्ये द मार्केटिंग मिक्स रेफर्स टू द सेट ऑफ ऍक्शन्स ऑर टॅक्टिक्स दॅट कंपनी युजेस प्रमोट इट्स ब्रँड ऑर प्रॉडक्ट इन द मार्केट द फोर पीज मेक अप A typical marketing mix that is price, product, promotion and place. Basically, आपल्याला माहित आहे की विपणन मिश्रण हे एकत्रित रित्या विपणन कार्यावर परिणाम करत असतो आणि म्हणून the company uses the promote its brand or product in the market by using four P's of marketing mix. म्हणजेच आपल्याला विपणन करायचं असेल तर त्यामध्ये चार घटक जे प्रभावी ठरतात त्यामध्ये प्रॉडक्ट प्राइस प्लेस अँड प्रमोशन प्रॉडक्ट इज एन इम्पॉर्टंट थिंग दॅट विच is used for the exchange belonging the producer as well as seller and customer म्हणजे वस्तू हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून वस्तू या घटकावर विपणन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून वस्तूची अंगभूत वैशिष्ट्ये ही आपण निश्चित करणं वस्तूचा आकार वस्तूची उपयोगिता वस्तूचा रंग वस्तूचं डिझाईन वस्तूचं वजन त्याचबरोबर वस्तूसाठी वापरण्यात येणारे घटक म्हणजेच उत्पादन करण्यासाठी लागणारे वेगवेगळे मटेरियल्स याही घटकाचा संबंध हा प्रॉडक्ट मिक्स याच्याशी येत असतो आणि म्हणून प्रॉडक्ट हा मार्केटिंगवर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे अनादर वन इज प्राइस बेसिकली मोस्ट ऑफ द कस्टमर आर गिविंग प्रेफरन्स टू प्रॉडक्ट बट If the seller has
said about the price of that product, or if he see the price tag, it impacts on their purchasing or behavior. म्हणजेच किंमत ऐकली की आपल्या वर्तनामध्ये फरक पडतो. म्हणजे लो प्राइस इज लिमिटेड प्राइस इज रिक्वायर्ड, मार्जिनल प्राइस इज रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. म्हणजेच किंमत हा घटक विपणनावर परिणाम करत असतो आणि म्हणून मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट अँड डिटर्मिनेशन ऑफ मार्जिनल प्राइस इज अ इम्पॉर्टंट टास्क रिगार्डिंग टू प्राइस डिटर्मिनेशन और मार्केटिंग मिक्स. अनदर वन इज प्रमोशन. प्रमोशन मीन्स फॉर द पर्पज ऑफ सेलिंग ऑफ प्रोडक्ट और सर्विस ईच एंड एवरी ऑर्गनाइजेशन ट्राय टू एनहान्स देअर सेल बाय द वे ऑफ अरेंजिंग प्रमोशनल ऍक्टिव्हिटी. म्हणजेच इट इज कॉल्ड एज विक्रय वृद्धी धोरण. म्हणजे विक्रय वृद्धीमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रेझेंटेशन, ॲडव्हर्टाइजमेंट, व्हेरियस स्कीम्स एटसेट्रा. म्हणजे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विपणन किंवा विक्रय वृद्धीच्या योजनांचा समावेश होतो. तिसरा चौथा जो घटक आहे तो म्हणजे प्लेस. ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट एज वेल एज गुड एज वेल एज सर्विस इज टू बी इझिली अवेलेबल टू द कस्टमर. म्हणजेच ग्राहकाला योग्य ठिकाणी जर ती वस्तू उपलब्ध झाली तर त्याचा उपयोग, त्याचा फायदा हा विक्री वाढीसाठी होत असतो आणि म्हणून प्लेस इज एन इम्पॉर्टंट अस्पेक्ट रिगार्डिंग टू द मार्केटिंग मिक्स. म्हणजेच एखादी वस्तू उपलब्ध आहे पण कुठं आहे, परदेशात. परदेशात उपलब्ध असून उपयोग नाही, इट कॅन बी अवेलेबल और इट शुड बी अवेलेबल इन अवर लोकल मार्केट. बाय द वे ऑफ दिस अवेलेबिलिटी इट कॅन बी पॉसिबल टू इझी एक्सेस, इझी परचेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मार्केट. सो प्लेस इज एन इम्पॉर्टंट अस्पेक्ट इन मार्केटिंग मिक्स. द टर्म मार्केटिंग मिक्स इज अ मिक्स ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. इट इज यूजफुल फॉर मार्केटिंग स्ट्रॅटेजी. इफ द मार्केटिंग मॅनेजर कवर्स ऑल टाइप्स ऑफ मार्केटिंग मिक्स स्ट्रॅटेजी लाईक प्राइस, प्रॉडक्ट, प्रमोशन अँड प्लेस कीपिंग इन माइंड टू स्ट्रेंथन मार्केटिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट, डेफिनेटली दिस प्रॉडक्ट विल बी सेल ॲट हायर लेवल. आणि म्हणून विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे काय आहे, तर आपण वस्तू संख्यात्मक गुण आणि दर्जात्मक गुण हे निश्चित करणं, वस्तूची किंमत ज्याला आपण म्हणूया की मार्जिनल ठेवणं, वेगवेगळे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज लॉन्च करणं आणि ग्राहकाला सहज उपलब्ध होईल असं विपणन किंवा असं व्यवस्था करणं, या घटकाचा जर आपण अवलंब केला तर आणि त्यासाठी आपण जर योग्य व्यूहरचना तयार केली तर आपण बाजारपेठेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून फाउंडेशन मॉडेल फॉर बिझनेस हिस्टॉरिकली सेंटर्ड अराउंड प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. द मार्केटिंग मिक्स हॅज बीन डिफाइंड एज सेट ऑफ मार्केटिंग टूल्स दॅट द फर्म युजेस टू परस्यू
its marketing objectives in the target market. For the purpose of achieving target in the market, there is a set of tools which involves price, product, promotion, and place. Often the three additional P's rather than that four P's. But these seven P's are useful for service marketing. It involves price, product, promotion, place, process, people, and physical evidence. अलीकडच्या काळामध्ये फोर पीच्या ऐवजी आता सेव्हन पीच या नावाची संकल्पना आहे. यामध्ये वस्तू, किंमत, विक्रयवृद्धी, विपणन ठिकाण, प्रक्रिया, त्यानंतर लोक आणि वस्तूचा किंवा सेवेचा पुरावा या सर्व घटकाला महत्त्वाचं स्थान आहे. तर या संबंधीचा अभ्यास आपल्याला पुढे स्वतंत्र करावयाचा आहे. अनदर वन इज मार्केटिंग चॅनल्स, म्हणजेच विपणन मार्ग. आपल्याला माहित आहे की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विपणनामध्ये मध्यस्थ साखळी वापरली जाते. कारण उत्पादक म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर आपल्याला माहित आहे की या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पेशलायझेशन आलं. त्यामध्ये प्रोडक्शन अँड मार्केटिंग, म्हणजे प्रोडक्शन करणाऱ्यांनी उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचं आणि मार्केटिंग ना मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करायचं. पण यामुळं काय झालं तर देअर इज अ सो अँड प्रोलॉंग चॅनल ऑज मेडेटर्स आर लॉन्च इन द मार्केटिंग सिस्टीम. याचा एकत्रित परिणाम काय झाला तर द प्राइस ऑफ प्रॉडक्ट इज इन्क्रीजिंग सिस्टमॅटिकली अँड एंड यूजर ऑर कस्टमर हॅज बीन पेईंग हायर प्राइस ऑटोमॅटिकली. म्हणजे काय होऊ लागलं तर ज्यावेळी या विपणन व्यवस्थेमध्ये अधिक मध्यस्थ येतात त्यावेळी आपोआपच प्रत्येक मध्यस्थाचा नफ्याचा हिस्सा हा त्यामध्ये समाविष्ट होत असतो आणि पर्यायानं त्या वस्तूची किंमत ही वाढत असते. असं असलं तरी देअर इज नीड ऑफ धिस मार्केटिंग मेडिएटर्स. बाय द वे ऑफ धिस मेडिएटर्स इट कॅन बी पॉसिबल टू एनहान्स द मार्केटिंग ऑफ प्रॉडक्ट एज वेल एज एनहान्स द जॉग्राफिकल एरिया ऑफ मार्केटिंग अँड टू रीच द एंड युजर्स रीच अप टू द एंड युजर्स बाय द वे ऑफ दॅट पर्टिक्युलर मेडिएटर्स. म्हणजे यामुळे काय होत असतं तर आपल्याला अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचणं शक्य होत असतं. परंतु वी कॅन यूज प्रॉपर चॅनल विच इज कम्फर्टेबल ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. आणि म्हणून द पाथवे थ्रू विच द गुड्स मूव फ्रॉम प्रोड्युसर टू कंज्युमर इज अ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. इट इज कॉल्ड एज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ऑन दॅट पर्टिक्युलर पाथ द गुड्स आर मूव्स फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर. इट इन्क्लूड्स एन नंबर ऑफ इंटरमिडिएट मेडिएटर्स
like wholesaler, retailers, hawkers, jobbers, etc. Channels moving the goods help in transforming the ownership of goods from the seller to buyer. या मध्यस्थामार्फत वस्तूचा मालकी हक्क हा उत्पादकापासून विक्रेता आणि विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे जाण्यास मदत होते. दीज मेडिएटर्स आर कंप्लीटिंग द सेलिंग प्रोसेस एज वेल एज द ट्रांजॅक्शन ऑफ सेल एज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, म्हणजे एज वेल एज सेल ऑफ गुड्स ऍक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड सेल ऑफ गुड्स ऍक्ट इज प्लेइंग व्हाइटल रोल रिगार्डिंग टू ट्रान्सफॉर्मिंग ऑर ट्रान्सफरिंग द ओनरशिप फ्रॉम सेलर टू बायर ऑर प्रोड्युसर टू बायर. मार्केटिंग चॅनल इज यूजफुल फॉर मॅनेजिंग मॅनेजमेंट अँड इज क्रुशियल टू क्रिएटिंग अँड इफेक्टिव्ह अँड वेल प्लॅन्ड मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आता यामध्ये जे मार्केटिंग चॅनल्स आहेत ते आपण या पद्धतीनं तयार करू शकतो. जर आपण बारकाईने विचार केला तर पहिल्यामध्ये प्रोड्युसर टू कस्टमर, म्हणजे इथं आपल्याला कोणताही मध्यस्थ नाही. बऱ्याच वेळा शब्द वापरतो की मध्यस्थांचं उच्चाटन. असं उच्चाटन केल्यामुळं अंतिम ग्राहकाला कमी किमतीला वस्तू आपण विकू शकतो. प्रोड्युसर रिटेलर अँड कंज्युमर, उत्पादक किरकोळ विक्रेता आणि ग्राहक, इथं काय आला तर एक मध्यस्थ आलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रोड्युसर होलसेलर रिटेलर अँड कस्टमर, म्हणजे उत्पादकाकडून होलसेल व्यापारी माल खरेदी करतो, होलसेल व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी माल खरेदी करतो आणि किरकोळ व्यापारी ग्राहकांना माल विकतो. त्यानंतर प्रोड्युसर होलसेलर अँड कस्टमर, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला अशी दुकानं दिसतात की तिथं होलसेलर असतात आणि त्या होलसेल दुकानामध्ये डायरेक्ट कस्टमर वस्तू खरेदी करू शकतो. त्यानंतर पाचवा घटक असतो प्रोड्युसर एजंट किंवा ब्रोकर. ब्रोकर कडून किंवा एजंट कडून होलसेलर माल खरेदी करतो, होलसेलर कडून रिटेलर माल खरेदी करतो आणि त्यानंतर द एंड युजर म्हणजे कस्टमर माल खरेदी करतो. त्यानंतर प्रोड्युसर एजंट ब्रोकर रिटेलर अँड कस्टमर. सेवन प्रोड्युसर एजंट ब्रोकर होलसेलर अँड कस्टमर. आता यातला जो फरक आहे तो कोणता एक घटक त्यातून ओमिट केलेला आहे, डिलीट केलेला आहे, तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रोड्युसर एजंट ब्रोकर अँड कस्टमर, म्हणजे या पद्धतीनं वी कॅन डेव्हलप द मार्केटिंग चॅनल ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड सिच्युएशन, बट इट इज डिपेंड अपॉन साईज ऑफ बिझनेस, नेचर ऑफ प्रोडक्शन अँड स्कोप ऑफ मार्केट एज वेल एज स्कोप ऑफ मार्केटिंग, म्हणजे आपल्या विपणनाला किती व्याप्ती आहे इन द सेन्स ऑफ एन नंबर ऑफ कस्टमर्स, इन द सेन्स ऑफ ज्योग्राफिकल एरिया अँड डिस्टन्स बिटवीन कस्टमर अँड प्रोड्युसर. इट्स डिपेंड्स ऑन दॅट दीज फॅक्टर्स ऑन द बेस कन्सिडरिंग दीज व्हेरियस अस्पेक्ट यू कॅन ऑर मॅनेजर मार्केटिंग मॅनेजर डिटरमाइन्स द चॅनल, बट देर आर व्हेरियस चॅनल्स इन द मार्केट. नेक्स्ट इज मार्केटिंग रिसर्च. इट हॅज व्हाइटल इम्पॉर्टन्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट. इन द मॉडर्न मार्केटिंग इट इज रिक्वायर्ड एन अनालिसिस ऑफ व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ मार्केट अँड रिलेटेड एरियाज.
आपण सुरुवातीलाच विचार केलेला होता की द चेंजिंग एन्व्हायरमेंटल सिच्युएशन रिगार्डिंग मार्केटिंग इज चेंज डे बाय डे अँड द मॅनेजर मार्केटिंग मॅनेजर और मार्केटिंग ऑर्गनायझेशन शुड हॅव अ एबिलिटी टू कोप अप विथ दॅट एन्व्हायरमेंट. दॅट्स वाय देअर आर व्हेरियस कॉजेस ऑफ चेंजिंग मार्केटिंग सिच्युएशन बट विच कॉज ऍडव्हर्सली अफेक्टेड और अफेक्टिंग ऑन अवर मार्केटिंग. आयडेंटिफिकेशन ऑफ दिस कॉज इज कॉज अँड ओव्हरकम दिस प्रॉब्लेम बाय द वे ऑफ मार्केटिंग रिसर्च इज द बेसिक टास्क और बेसिक फंक्शन बिहाइंड मार्केटिंग रिसर्च. इट इन्क्लूड्स एन अनालिसिस ऑफ नेचर एंड टाइप्स ऑफ कस्टमर्स साइज ऑफ मार्केट कस्टमर्स एटीट्यूड बायर बिहेवियर एटसेट्रा. म्हणजेच विद्यार्थिनीनो आपल्याला मार्केटिंग रिसर्च हा एक विपणन व्याप्तीचा भाग आहे. म्हणजे विपणन व्यवस्थापकाकडे हा संशोधकाची वृत्ती असली पाहिजे. त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा ॲटिट्यूड असला पाहिजे. का? तर आपल्याला माहिती आहे की परिस्थिती ही बदलत असते आणि परिस्थिती म्हणजेच पर्यावरण बदलत असतं. म्हणजेच काय? तर त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की सोशल एन्व्हायरमेंट कल्चरल एन्व्हायरमेंट फायनान्शियल और इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट टेक्निकल एन्व्हायरमेंट एज वेल एज लीगल एन्व्हायरमेंट अँड अनदर वन इज कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजे हे कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये अवर कॉम्पिटिटर्स इज मेकिंग स्ट्रॅटेजी फॉर ओव्हरकमिंग अवर प्रॉडक्ट अँड सर्व्हिस. म्हणजे आपल्या उत्पादनापेक्षा सरस उत्पादन देण्याचा सरस गुणधर्म देण्याचा कमी किमतीमध्ये उत्पादन देण्याचा प्रयत्न हा आपला स्पर्धक करत असतो. सो यू हॅव टू अंडरटेक सच रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी रिगार्डिंग अवर प्रॉडक्ट. म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये आपल्या उत्पादनाचा दर्जा आपल्या उत्पादनाची उपयोगिता किंवा लॉन्चिंग ऑफ न्यू प्रॉडक्ट बाय अप्लाइंग इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड इट हॅज रिक्वायर्ड सच टाईप ऑफ टीम अँड सच माइंडसेट इज रिक्वायर्ड अमॉंग मार्केटिंग मॅनेजर्स. म्हणजेच आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण सातत्यानं आपल्या वस्तूचं संशोधन केलं पाहिजे, ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा अभ्यास केला पाहिजे, त्याचबरोबर ग्राहकांची प्रवृत्ती ग्राहकाचं वर्तन आणि स्पर्धकाचं विक्रय वृद्धीचं विपणनाचं धोरण या सर्व बाबीचा किंवा शासनाचे असणाऱ्या विविध योजना कायदे याचाही अभ्यास आपल्याला करण्याची गरज असते. आणि म्हणून अन इन डेप्थ अनालिसिस ऑफ कस्टमर अँड मार्केट्स इज अ प्रीरिक्विजिट फॉर एव्हरी मार्केटर टू हॅव सक्सेसफुल मार्केटिंग. डेप्थ अनालिसिस ऑफ कस्टमर्स अँड मार्केट्स इज द प्रायर and it has a priority in case of marketing manager. म्हणजे त्यांनी या घटकाला प्रायोरिटी देणं आज गरज आहे ड्यू टू चेंजिंग बिझनेस और मार्केटिंग एन्व्हायरमेंटल सिच्युएशन. तर यामध्ये स्कोप ऑफ मार्केटिंग रिसर्च इट
stretches for the identification of customer wants and needs. Wants and needs are changing day by day because market provides various and plenty and variety of products to the customer, and he is launching, marketing is launching, or this system is launching advertisement, and through that advertisement our traditional customer is moved towards the new product, and this is the challenge, how to sustain and maintain our customer in proper way. Ani manun, identification of customer wants and needs is the basic task of marketing research. Evaluation of consumer satisfaction, ya tikani consumer satisfaction ha far mahatvacha bhag ahe. Basically consumer satisfaction, grahakacha samadhan mojna, he far klishta ani avgad gosht aste. It has required a proper research technique and its analysis. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा जर तुम्ही एखादं वाहन खरेदी करत असाल, तर ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये किंवा शोरूममध्ये जाता त्यावेळी ते तुम्हाला फोर व्हीलरच्या बाबतीमध्ये तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह म्हणजे गाडीत बसवून फिरवतात. आता तुम्ही जर चार कंपन्यांच्या वेगवेगळ्या गाड्यांमध्ये गेला फिरला, तर ते जे मार्केटिंग एजंट आहेत, सेल्समन आहेत, ते काय करतात, व्हॉट डू यू फील, व्हॉट डू यू फील, दिस इज द क्वेश्चन बिफोर कस्टमर. आता ग्राहकाला मला या गाडीत बसल्यामुळं काय वाटतं, कसं वाटतं, हे सांगणं तसं अवघड आहे. त्या पद्धतीनं लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मोजणं देखील अवघड आहे, आणि म्हणून इट हॅज रिक्वायर्ड प्रॉपर रिसर्च टेक्निक फॉर इव्हॅल्युएशन ऑफ कंज्युमर सॅटिस्फॅक्शन. आणि यू हॅव टू ट्राय इन्क्रीज दिअर सॅटिस्फॅक्शन लेवल टू आयडेंटिफाईंग प्रोज अँड कॉन्स of that particular consumer psychology. Another one is research relating product, म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूचं संशोधन करता येतं, त्यामध्ये डेव्हलपमेंट करता येते, मार्केटिंग जे सेल्स डिस्ट्रीब्युशन विच डिस्ट्रीब्युशन चॅनल विच इज अप्रोप्रिएट, व्हेरियस टाइप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मीडियाज विच इज युजफुल फॉर अस. Otherwise, we invest money and on advertisement, but we cannot got proper response. Another one is pricing policy, and another one is sales forecasting. There are various issues regarding marketing research, but we have taken some examples of that particular research area. Marketing research has a wide scope in the present situation. Okay, तर आज आपण विपणन मिश्रण, विपणन संशोधन आणि मार्केटिंग चॅनल्स म्हणजेच विपणन साखळी या तीनच घटकांचा स्कोप ऑफ मार्केटिंग मध्ये विचार केलेला आहे. यानंतरच्या याच टॉपिकमध्ये आपण विपणन माहिती पद्धती, बाजारपेठ विभाजन, बाजारपेठ पर्यावरण आणि उपभोक्ता वर्तन पद्धती या घटकाचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपला हा पहिला टॉपिक जवळजवळ संपत आलेला आहे. अजून दोन किंवा तीन आपले व्हिडिओ लेक्चर्स या पहिल्या टॉपिक्सवर असतील, तर आपण सर्वांनी या अनुषंगानं या विषयाच्या नोट्स तयार करणं, पिन पॉइंट्स तयार करणं
गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.